So wherever we go, like trips you take or functions you take, we enjoy all together. But they're the two who like actively participate in the functions, in like what you take, practicals in lab or in exams you take. They're so like active, they take everyone to together and enjoy the things. I wish them like in future also like be happy, whatever they want to get success. तेरे तो जान बैठी वारिया मैं ता तेरे नाल सच्ची लाई यारी वे मैनू चढ़ी तेरी सिख खुमारी वे मेरे दिल दा इको सुपना तेनू अपनी बना के मैं ता ले जाना जन विधि गवा तारी गवा मैं अपना तेनू मने जिंदगी मसारी है तेरे नाल जीने मरने दी तैयारी है तेरे नाम कीती जिंदगी मसारी है मैं ता तेरे ले छड़ी दुनिया सारी वे मैं ता सोच लिया तू मेरी सारी वे कॉलेज में मिले थे जब एमएससी के लिए वो बेंगलोर आई थी और मैं पहले से ही था बेंगलोर में एक साल पहले आ गया था तो वहाँ पे मैं वहाँ पे ओरिएंटेशन क्लास में पहली बार एक दूसरे को देखा था तब से फिर दोस्ती शुरू क्लासमेट बने फिर कलीग बने उसके बाद फिर तो शादी का डिसाइड हुआ और आज फाइनली हम उस मोमेंट पर आ गए लाइफ टाइम साथ रहे जैसे भी सुख दुख ये तो देखो जिंदगी के हर किसी के फेज में आना है बस हर मोमेंट एंजॉय करो और क्या तन्नू मेरी जाना मैं अपनी बनाना तू मेरे बारे की ये सोच दी friends also when I came to Bangalore she is the first person
to meet and very close and best friend. Pushpendra, me and like Tom and Jerry. And we enjoyed in the lab also, like hugging. And my best wishes, both of them. All the best for your bright future. Whenever they need help and support, I will support them every time. Both are good and both, God bless. आतिशबाजी करा के तैनू लेके मैं जावा तैनू मेरी जाना मैं अपनी बनाना तू मेरे बारे की ये सोच दी सब सच्चियां ने कसमा झूठियां है नी हथ फड़ के निभानियां गवानियां मेरी मेरा आज कसं वाटतं? आज असं वाटतंय की मी मुलगी दिली नाही तर पुन्हा एक मुलगा घेतलेला आहे. मला तिच्यावर जेवढा विश्वास आहे ना तेवढा जावयांवर आहे. कारण आज वर्ष 15 झालं. माझ्या वडिलांनंतर जर कुणी पुरुष असेल, पुरुष स्त्रिया भरपूर आहेत माझ्यावर प्रेम करणारे, काळजी घेणाऱ्या, तर अगदी भाऊ म्हटले भावापेक्षा मोठे जावई किंवा मुलगा आहे, स्वतः पती होते ते नाही. माझ्या वडिलांची जागा तर ते घेऊ शकत नाही. वडिलांनंतर मी माझ्या स्टाफलाही सांगितलं की वडिलांनंतर जर कुणी असेल माझी काळजी घेणारा तर मला एक व्यक्ती भेटलेला आहे. आज अगदी भरून पावल्याचं वाटतं की पुढे काही जरी नाही मिळालं तिच्या सुखात मी माझं सुख बघते आज. पीर भी तू तैयार भी तू दीन भी तू ईमान भी तू विपरीत भी तू मीत भी तू मेंढा यार भी तू करार आणि स्कूल मधलं तिचं निकनेम होतं दिदू. आता तिची मैत्रीण आली भाऊ सगळ्यांची ती दिदू होती. दिदू 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 म्हणजे तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये काही टीचर्सचे मुलं होते त्या मुलांना ती झोडायची. एवढा तिचा दरारा एवढी दबदबा होता तिचा. आणि तेच तिने पुढे कंटिन्यू ठेवलं शेवटपर्यंत. तुझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर तिच्याशी जास्त म्हणजे असं बोललं नाही वाटतं. पण अश्विनी मधून ऐकलं की जरा शांत आहे म्हणजे तुझ्याबरोबर एकूणच जास्त राहील आधी लागत नाही. पण तिचं राहून कुणी घेतलं तर मग फाटल्याशिवाय राहतो. आता तिचा एकंदरीत स्वभाव आणि तिचे शांत स्वभावाचे म्हणजे मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं तिचा स्वभाव नाही. जे आलं तिने त्याच्यामधून ते दिवस काढले आणि ते पुढे दिले आणि जसं तिची ती शिकत गेली जॉब सर्च केला मग प्रगती करत गेली स्वभावाची. आणि तू कुटुंबाची अशीच प्रगती करायची अपेक्षा आहे. माहिया वे माहिया डोल
दोस्त थे हम लोग, उनके ग्रुप को इनवाइट करते थे, ग्रुप से मिलते थे, तो पूरे फ्रेंड्स थे. स्लोली स्लोली हमको पता चला कि दे लाइक ईच अदर एंड देन दे वांट टू गो अहेड फॉर द मैरिज. जैसे पता चला ना, इट वाज गुड. एंड एक्चुअली दोनों की जोड़ी काफ़ी अच्छी है, दोनों साथ में काफ़ी अच्छे लगते हैं. तो हम दोनों की तरफ से उनके लिए बेस्ट विशेज है. मैं तेरी बीवी से, तेरी दुल्हन से मैं ही ज़्यादा सुंदर लगूंगी. और मैंने बहुत ट्राई भी किया उसका दूसरों के साथ सेटिंग लगाने का, बट आई डोंट नो, कुछ तो हुआ. एंड देन महाराष्ट्र एमपी और सब कुछ बॉर्डर वॉर्डर सब टूट के टू स्टेट्स इन बैंगलोर. नाउ वी आर मैरिड एंड मुझे अच्छा लग रहा है दैट ही इज वेरी इनोसेंट गाय. I'm very happy. बस एक एक्सपेक्टेशन थी कि वो हमेशा ऐसे ही रहे, नथिंग एल्स. बेस्ट मेमोरीज आई गेस इन 2018 मार्च मैं एडमिट थी एंड इट वॉज वेरी सीरियस सिचुएशन एंड ही वॉज विथ मी दैट टाइम. ही वॉज माई फ्रेंड बट ही वॉज विथ मी फॉर 24/7 एंड दैट टाइम आई फेल्ट समथिंग like this is the guy, this is the person. And and we fought like sab couples aise karte hain waise shaadi ko leke. And bahut cheeze hum dono ne is din ke liye pura pandemic uske baad bahut kuch cheeze hui hai. But main ek bolna chahungi jo wo aaj miss kar raha hai वो मैं ज़रूर उसको खुशी दूंगी. और ये मेरा प्रॉमिस है, वो आज कुछ तो मिस कर रहा है द टाइम नाउ और वो कभी नहीं होगा वापस. वेलकम टू द गैंग.